अभिनेत्री सायली संजीव ही मराठीतली एक गोड आणि गुणी अभिनेत्री. गेल्या अनेक महिन्यांपासून तिचा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत अफेअर असल्याच्या चर्चेत. तिचं नाव ऋतुराज सोबत जोडलं गेल्यामुळे ती सारखी चर्चेत असते. नुकतंच लोकमत फिल्मीच्या पंचायत या शो मध्ये तिने ऋतुराज सोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलंच आहे. याशिवाय यावेळी या शो मध्ये तिला तिचा लाईफ पार्टनर कसा हवा यावरही प्रश्न विचारण्यात आलाय. यावर सायलीने तिच्या लाईफ पार्टनर मध्ये तिला कोणत्या गोष्टी हव्यात हे तिने सांगितलंय आणि या गोष्टी असतील तर ती लगेचच लग्न करण्यासाठी तयार असल्याचं तिने सांगितलंय. पहा सायली काय म्हणाली येते. माझे दोघांना प्रश्न आहे पण सायली सगळ्यात आधी तुझ्याकडे. मी येतानाच आता तुझी एक मुलाखत वाचली, त्याच्यामध्ये तुझ्या बाबांवरती खूप प्रेम आहे आणि तू त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलीस की माझा होणारा जो नवरा असेल त्याच्यामध्ये मला माझ्या बाबांसारखे गुण हवेत. कोणत्या क्वालिटीज तुझ्या बाबांमधल्या तुला असं वाटतं की तुझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये असाव? मला आता इथे बसले सगळ्या तुम्ही माझ्या मैत्रिणी, तुम्हाला आपला बॉयफ्रेंड किंवा नवरा, आपण आपल्या बॉयफ्रेंड आणि नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना बघत असतो ही बेसिक गोष्ट आहे आणि ते बघतोच आपण, कारण त्या व्यक्ती इतकं प्रेम आपण दुसऱ्या कोणावर करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण तसंच तीच इमेज आपण आपल्या लाईफ पार्टनरबरोबर बघत असतो, कारण आपण आपल्या आयुष्यातले 20-30 वर्ष ज्या व्यक्तीबरोबर घालवले त्याच्यावर आपण प्रेम करतो. क्वालिटीज, अरे बापरे बापरे, मला असं घेऊन बसायला लागेल सगळं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील अत्यंत प्रामाणिक होते आहेत आणि मला असं वाटतं की जितकं प्रेम आपले वडील आपल्यावर करतात ना, तितकं प्रेम जर का नवऱ्याने केलं तर सॉर्टेड आहे. तुला म्हणायचं आहे जेवढं निस्वार्थ प्रेम आपले वडील आपल्यावर करतात, निस्वार्थच असतं आणि इनफॅक्ट किती गोष्टी देऊ करतात. म्हणजे ते मुलीचं लग्न लावणं म्हणजे काय, बारशापासून सुरू होतं, मला वाटतं बारसं पण नाही, संक्रांती, पहिली संक्रांत वगैरे 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 ह्या गोष्टी सुरू होतात. त्याच्यानंतर फक्त वडील हे फक्त आपल्याला देतच असतात सगळं. मला असं कधी वाटत नाही वडिलांनी काही आपल्याकडे कधी मागितलं असेल, मी नाही कधी ऐकलं. सो माझी अशी इच्छा नाही की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने होणाऱ्या अजून नाही आहे, तर त्याने मला खूप वस्तू किंवा खूप गिफ्ट्स द्यावे माझ्या वडिलांनी दिले तसे, असं माझी काही अपेक्षा नाही. माझ्या वडिलांनी जितकं निस्वार्थी आणि खूप खरं सच्च प्रेम केलं ना खरेपणाने, ते असेल तर मी म्हणजे मी आत्ता लग्न लवकर. तर मग सायलीच्या या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.